शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आता नवरात्र झाली, दसरा झाला आणि नवरात्र आणि दसरा झाले की सगळ्यांना वेध लागतात ते दिवाळीचे। आणि दिवाळी म्हटलं की भरपूर तयारी असते आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे फराळ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण फराळाची पूर्वतयारी कशी करायची ते पाहणार आहोत। आणि ही पूर्वतयारी केल्यामुळे तुमचं बरंचसं नंतरचं काम हलकं होणार आहे आणि फराळ करताना तो झटपट होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही पूर्वतयारी केल्यामुळे। तर ही पूर्वतयारी कशी करायची हे आजच्या व्हिडिओ पाहणारच आहोत। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज किंवा व्हिडिओ अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही। तर जास्त वेळ न घालवता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की आपण जो किराणा काही आणलेला आहे दिवाळीच्या फराळासाठी, तर त्यामधल्या ज्या डाळी असतात त्या स्वच्छ निवडून आपल्याला वाळवून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये। कारण काय आहे की पावसाळ्याचे दिवस असतात, पाऊस येत असतो, त्यामुळे डाळी ज्या आहेत त्या सादळलेल्या असतात, म्हणजे मऊ पडलेल्या असतात किंवा बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये आळीजाळी होण्याची शक्यता असते। त्यामुळे उन्हामध्ये छान अशा डाळी वाळवून घ्यायच्या आहेत। तर आता आपण दिवाळीच्या फराळासाठीची जी किराणा यादी आहे किंवा त्या बाकीची खरेदी आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा ती यादी कशी काढली पाहिजे ह्याचासुद्धा व्हिडिओ आपण आपल्या शुभप्रिया व्लॉग्स जो आहे त्या चॅनलवर आपण अपलोड केलेला आहे, जर तुम्ही पाहिला नसेल तर पाहू शकता। तर इथे मी हरभरा डाळ जी आहे ती मी वाळवून घेतलेली आहे। त्यानंतर सुकं खोबरं जे आहे ते आपल्याला खिसून घ्यायचं आहे। तर इथे हे माझं घरचं खोबरं आहे आणि ज्यावेळी मी घरी खोबरं वाळवत असते तर त्यावेळी मी त्या तीन प्रकारांमध्ये वाळवत असते। तर इथे तुम्ही पाहू शकता हे थोडंसं खोबरं मी असं वाटीमध्ये ठेवते, आपल्याला लागतं कधीही त्यामुळे, आणि थोडंफार खोबरं मी हे असे काप करून वाळवून ठेवते, म्हणजे ओलं असतानाच असे काप करते आणि मग वाळवते। त्यामुळे काय होतं की सुकं खोबरं खिसायला किंवा असे काप करायला खूप थोडासा त्रास होतो, तर हे ओलं असताना जर असं हे केलं की बरं पडतं आणि घाई गडबडीच्या वेळी पण आपल्याला खिसत बसायला किंवा हे काप करायला लागत नाही त्यामुळे। आणि त्यानंतर थोडं खोबरं मी असा खिस करून वाळवून ठेवते, हे पहा अशा पद्धतीने। तर हे माझ्याकडे आधीचंच आहे कारण मी वाळवतानाच तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे वाळवून ठेवते, त्यामुळे मी काप करत नाही किंवा खिसूनही घेत नाही। पण तुमच्याकडे जर अशा खोबऱ्याच्या वाट्या असतील तर त्या तुम्ही अशा पद्धतीने काप करू शकता। आपल्याला चिवड्यासाठी असे काप लागतात तर असे काप करून तुम्ही डब्यामध्ये ठेवायचे आहेत, म्हणजे चिवडा करताना पटकन ते आपल्याला उपयोगी पडतात। आणि हे अशा पद्धतीने खोबरं खिसूनसुद्धा ठेवायचं आहे, हे आपल्याला करंजीच्या सारणासाठी खिसलेलं खोबरं लागतं त्यासाठी खिसूनसुद्धा एका डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचसोबत मैदा आहे, तर हे दोन्ही आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तुम्ही पोहेसुद्धा जे चिवड्याचे जे पोहे असतात तेसुद्धा चाळून ठेवू शकता, पण मी सध्या फक्त बारीक रवा आणि मैदा इतकंच चाळून ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही आळी असेल काही घाण असेल तर ती निघून जाईल। तर त्यासाठी आपण इथे परात घेऊयात, परात किंवा पेपर तुम्ही काही घेऊ शकता। तर आधी आपण बारीक रवा जो आहे तो चाळून घेऊयात। तर इथे हा बारीक रवा घेतलेला आहे, आपल्याला करंज्याच्या सारणासाठी लागतो किंवा करंज्याच्या पारीसाठी सुद्धा आपण बऱ्याच वेळेला रवा जो आहे तो मळत असतो तर त्यासाठी सुद्धा लागतो। तर हा चाळून घेते मी। तर इथे आपला सर्व रवा जो आहे तो चाळून झालेला आहे, आता आपण हा काढून घेऊयात। आता ह्याच परातीत आपण मैदासुद्धा चाळून घेणार आहोत। पण मैदा चाळताना काय होतं बऱ्याच वेळेला ते मैदा जो आहे तो लवकर असा चाळला जात नाही कारण अगदी बारीक असतो। तर त्यावेळी काय करायचं आहे, आपला कॉईन घ्यायचा आहे, 1 रुपयाचा घ्या 2 रुपयाचा तुम्ही कुठलाही कॉईन घ्या आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा आहे, म्हणजे आपला मैदा हा पटकन चाळला जातो। आपल्याला शंकरपाळ्यासाठी किंवा बऱ्याच वेळेला करंजीसाठी सुद्धा आपल्याला मैदा लागत असतो। तुम्ही जर रेडीमेड बेसन पीठ वापरणार असाल तर ते सुद्धा तुम्ही चाळून ठेवू शकता। त
तर इथे आपला मैदा सुद्धा चाळून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये जी काही घाण होती ती बाजूला झालेली आहे। आता मैदा सुद्धा आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात। रवा मैदा सुद्धा आपला मस्त असा चाळून झालेला आहे। आता आपण हे बाजूला ठेवूयात। आपल्याला करंजीच्या सारणासाठी किंवा लाडूमध्ये टाकण्यासाठी ड्रायफ्रूट सुद्धा लागतात। तर इथे मी काजू आणि बदाम घेतलेले आहेत आणि त्याचे आपण काप करून ठेवणार आहोत, म्हणजे आयत्या वेळेला आपली गडबड होत नाही। तर इथे हे माझ्याकडे ड्रायफ्रूट कटर आहे, ते पाहू शकता अशा पद्धतीने, हे पहा। आणि इथे हे ॲडजस्ट करू शकतो आपण किती आपल्याला पातळ जाड काप हवे आहेत तसे। इथून हे पहा, इथून हे ॲडजस्ट केलं इकडून हे अशा पद्धतीने की आपल्याला पातळ मोठे जसे काप हवेत तसे आपल्याला हे करता येतात। तर मी मीडियम ठेवलेलं आहे आणि ह्याचे आपण काप करून घेणार आहोत। तर हे ड्रायफ्रूट कटर जे आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत। तर आधी आपण बदामाचे काप करून घेऊयात आणि हे अशा पद्धतीने आपल्याला आणि तुम्ही पाहू शकता छान असे आपले काप जे आहेत ते इथे बदामाचे होत आहेत। तुम्हाला कसे बारीक जाड हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही ह्याचे काप करून ठेवू शकता आणि खूप हलकं काम होतं ह्या ड्रायफ्रूट कटरमुळे। असं जर आपण बदाम काजू कापायला बसलो की आपल्याला भरपूर वेळ जातो, पण ह्याच्यामुळे ही प्रोसेस जी आहे ती पटकन होते। तर इथे हे आपले बदामाचे काप करून झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण काजूचे सुद्धा करून घेऊयात। तर आपले काजूचे सुद्धा काप हे करून झालेले आहेत, हे पहा मस्त असे काप करून झालेले आहेत आणि झटपट झालेत अगदी। तर इथे ही दुसरी भरणी घेतली आणि त्याच्यातसुद्धा मी हे काजूचे काप जे आहेत ते भरून ठेवते। तर इथे आपले काजूचे आणि बदामाचे हे पाहू शकता काप जे आहेत ते बनवून तयार आहेत आणि ड्रायफ्रूट कटरमुळे अगदी काम सोपं झालेलं आहे। 3 ते 4 मिनिटांमध्ये आपले हे दोन्ही जे काप आहेत ते बनवून तयार आहेत। आता आपण सर्वात आधी वेलचीपूड करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी वेलची घेतलेली आहे, हे पाहू शकता वेलची घेतलेली आहे आणि ती वेलची आपण ह्या कढईमधून थोडीशी भाजून घेणार आहोत। आपण वेलची पूड जी आहे ती सालासकट करणार आहोत, त्यामुळे थोडीशी भाजून घेणार आहोत। जर तुम्हाला सालासकट करायची नसेल, सोलून करायची असेल तरी सोलून घेतली तरीही चालेल, पण इथे मी सालासकट करत आहे त्यामुळे थोडीशी भाजून घेते, म्हणजे छान अशी बारीक पूड होते वेलचीची। तर इथे वेलची जी आहे ती आपण 3 मिनटं अशी भाजून घेतलेली आहे आणि छान आता ही अशी कडक झालेली आहे। आता आपण ही काढून थंड करून घेऊयात। तर इथे ही आपली वेलची जी आहे ती काढून घेतलेली आहे, ही थंड होऊन देऊयात आणि आपली वेलची थंड होतीये तोपर्यंत आपण डाळ भाजून घेणार आहोत। तर इथे मी हरभरा डाळ घेतलेली आहे, ही लाडूसाठीची डाळ आहे, तर ती थोडी भाजून घेऊयात। आणि ही डाळ भाजताना गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक ठेवायचा आहे, मंद गॅसवर आपल्याला ही डाळ जी आहे ती भाजून घ्यायची आहे। ह्याने काय होतं, डाळ भाजल्यामुळे आपण ज्यावेळी बेसनच्या लाडूसाठी पीठ भाजत असतो तर त्याला कमी वेळ लागतो आणि ते डाळ जे पीठ जे आहे ते लवकर भाजलं जातं डाळ आधी भाजून घेतली म्हणजे। ह्याच वेळेला तुम्हाला चकलीची भाजणी करायची असेल तर तुम्ही आत्ताच करून ठेवू शकता। आता चकलीची भाजणी कशी करायची ह्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे, पाहिला नसेल तर त्याची लिंक मी वर आय बटनला देते, पाहू शकता। थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे। तर हरभऱ्याची डाळ आपण इथे भाजून घेतलेली आहे बारीक गॅसवर। आपण साधारणपणे 1-15 मिनटं ही डाळ जी आहे ती भाजलेली आहे आणि ह्याचा रंग थोडासा बदललेला आहे आणि छान असा खमंग वास जो आहे तो येत आहे। तर इथे आपली ही लाडूसाठीची जी डाळ आहे ती भाजून तयार आहे, आपण काढून घेऊयात। ही डाळ आपल्याला काढून थंड करून नंतर गिरणीतून दळून आणायची आहे। डाळ भाजल्यानंतर त्याच कढईमध्ये आपण रवासुद्धा भाजून घेणार आहोत। तर हा रवा जो आहे तो आपण
करंजीच्या सारणासाठी भाजणार आहोत. तुम्हाला जर लाडू करायचे असेल तर लाडूसाठी सुद्धा भाजून घेऊ शकता, पण मी इथे हा करंजीच्या सारणासाठी हा रवा जो आहे तो भाजून घेत आहे. आणि हा रवासुद्धा आपल्याला बारीक गॅसवर भाजायचा आहे. गॅसची फ्लेम वाढवू नका, कारण काय होईल, फ्लेम जर वाढवली तर तो करपेल, त्याला रंग तर लगेच येईल पण तो खाताना छान लागणार नाही. त्यामुळे बारीक गॅसवर छान खमंग असा हा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर इथे रवा जो आहे तोसुद्धा आपला भाजला गेलेला आहे. आता बारीक गॅसवर हा मी साधारणपणे 7 ते 8 मिनिटं भाजून घेतलेला आहे. ह्याचा रंग पाहू शकता जास्त बदललेला नाही, थोडासा बदललेला आहे. तर मला इतपतच रंगावर हा रवा हवा आहे, त्यामुळे मी गॅस जो आहे तो बंद करते आणि हा रवा जो आहे तो थंड झाल्यावर आपण डब्यामध्ये भरून ठेवणार आहोत. गॅस बंद करूयात. आता आपण मिक्सरच्या भांड्यातून आपली वेलची जी आहे ती पूड करून घेणार आहोत वेलचीची. तर इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी वेलची भाजून घेतली होती तर ती घालणार आहे. तर इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे मी सालासकट वेलची पूड जी आहे ती बनवून घेत आहे. तर ही आपण घातलेली आहे आणि आता आपण ही बारीक करून घेऊयात. इथे वेलची जी आहे ती आपण बारीक करून घेतलेली आहे, हे पाहू शकता छान अशी बारीक झालेली आहे. हे पहा, ही अशीच वापरली तरी चालेल किंवा तुम्हाला जर चाळून घ्यायची असेल तर चाळून घेतली तरी चालेल. मी ही अशीच ठेवते. आणि जर वेलची जर बारीक होत नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून जरी बारीक केली तरीही चालेल. तर मी ही एका भरणीमध्ये काढून घेते. तर इथे ही आपली वेलची पूड जी आहे ती बनवून तयार आहे. पण बाजूला ठेवून देऊया. आता हे मिक्सरचं भांडं आपण घेणार आहोत आणि ह्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण साखरसुद्धा बारीक करून घेणार आहोत. साखर आपल्याला लाडूमध्ये, शंकरपाळीमध्ये, करंजीचं सारण त्याच्यासाठी आपल्याला पिठी साखर लागते. तर ती विकत न आणता आपण घरी तयार करणार आहोत. तर ही साखरसुद्धा आपण ह्या मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेऊयात. तर इकडे पाहू शकता आपली साखर जी आहे ती बारीक करून झालेली आहे. काढून घेऊयात. आणि अशाच पद्धतीने आपली सगळी साखर जी आहे ती बारीक करून घेऊयात. आता तुम्हाला किती प्रमाणात करायची असेल त्या प्रमाणात करायची आहे. तर इथे ही आपली साखरसुद्धा बारीक करून झालेली आहे आणि जी आपली पूर्वतयारी आहे ती जवळजवळ सर्वच झालेली आहे. इथे पाहू शकता वेलची पूड केलेली आहे, बदामाचे काप, काजूचे काप, खोबरं किसून घेतलेलं आहे, खोबऱ्याचे काप केलेले आहेत, रवा भाजून घेतलेला आहे, मैदा चाळून घेतलेला आहे, साखर बारीक केलेली आहे. आणि ह्याशिवाय तुम्ही आणखीनसुद्धा पूर्वतयारी करू शकता. म्हणजे जर तुम्हाला चिवडा करायचा असेल तर चिवड्यासाठीचे पोहे चाळून ठेवणे, त्याच्यासाठी जी भाजकी डाळ लागते ती चाळून ठेवणे, शेंगदाणे निवडून ठेवणे, त्याचबरोबर तुम्हाला जर शेव करायची असेल तर शेवसाठी शक्यतो विकतचं पीठ आपण वापरतो तर ते सुद्धा चाळून ठेवणे, ही अशी जी तयारी आहे ती तुम्ही करून ठेवू शकता. त्याचबरोबर चकलीची भाजणी करणे, आपण इथे रवा नुसता भाजून घेतलेला आहे तर त्याऐवजी तुम्ही सारणसुद्धा बनवून ठेवू शकता. म्हणजे ज्यावेळी तुम्ही फराळ बनवायला सुरुवात करता तर त्यावेळी तुमची घाई गडबड होणार नाही आणि अगदी फटाफट तुमचं फराळाचे पदार्थ जे आहेत ते बनवून तयार होतील. तर तुम्हीही अशा पद्धतीने फराळाची पूर्वतयारी नक्की करा. आणि त्याचबरोबर ह्यासोबतच तुम्ही आणखीन काही वेगळी तयारी करत असाल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मलासुद्धा त्याचा फायदा होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.